सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जनभावनेचा आदर करून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेबांनी इथंच उमेदवारी माझी जाहीर केली, त्याबद्दल साहेबांचे आभारही मानतो आणि अत्यानंद होतोय की जयंत पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी ह्या मतदारसंघातली जनभावना काय ही ओळखून मला उमेदवारी बहाल केली, त्याबद्दल मी दोघांचे या ठिकाणी आभार मानतो. निर्णय घेण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे आज जे शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दुधदार असेल, कांद्याचे शेतकरी असतील, केळीचे शेतकरी असतील, या भागातले डाळिंबाचे आहेत, द्राक्षाचे आहेत, ऊसाचे आहेत, प्रत्येक शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणावर खताच्या किमती असतील, शेतीमालाच्या दराच्या बाबतीतही असेल प्रचंड नाराज आहे. सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासमोर असणार आहे की सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातलं पाण्याचा जो प्रश्न आहे तो सगळ्यात मोठं आव्हान आहे. दुसरं आव्हान आहे या भागामध्ये प्रचंड प्रमाणावर सुशिक्षित मुलं आहेत, त्यांना हाताला काम देणं, या दृष्टिकोनातून केंद्र शासनाकडून ज्या ज्या योजना आणता येतील ते लोकांपर्यंत पोहोचवता येतील हे महत्वाचं काम आहे मला आणि त्यातनं रोजगार निर्मिती व्हावी. आमची नाराजी ही सुरुवातीपासून उमेदवारावर होती, उमेदवाराच्या वागण्यावर होती, उमेदवारांनी दिलेल्या त्रासावर होती. त्रास आम्हाला नाही, जे गावोगावी कार्यकर्ते त्यांच्यासाठी रात्रंदिवस पळाले. नुसतं माळशिरस तालुक्यापर्यंत मी बोलत नाही, अख्ख्या मतदारसंघात मी फिरले संघटन सरचिटणीस म्हणून, बोलत होती लोक प्रत्येक वेळेस. कार्यकर्त्यांचा सन्मान पक्षाचा मी आता नाही, जे जुने कार्यकर्ते माझ्या आधीचे कार्यकर्ते पक्षातले फाउंडर कार्यकर्ते त्यांना सुद्धा किंमत दिली नाही, त्यांची नाराजी. जन कार्यकर्त्यांनाच भेटत नव्हती तर जनतेला कधी भेटली, या सगळ्या गोष्टीमुळं. लोकभावनेतला निर्णय तुम्ही घेतलेला जरी असला तरी लोकभावना भाजपला कळली नाही. 5 आमदार होते त्यांनी कळूच दिले नाही. ती जबाबदारी साहेबांनी आमच्या सगळ्यांवर टाकलेली आहे, जी साहेबांबरोबर आता टीम आहे या सोलापूर जिल्ह्यात. आम्ही सगळे येऊन अहोरात्र प्रयत्न करू की जो बालेकिल्ला होता एकीकडे, म्हणजे पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार या जिल्ह्यातून निवडून यायचे, त्यासाठी सगळेजण मिळून रात्रंदिवस प्रयत्न करू. धैर्यशील मोहिते यांची नाराजी भाजपला परवडणार नाही असं भाजपमधल्याच एका मंत्र्यांनी उघडपणे जाहीर केली होती त्यांची भावना, तरी सुद्धा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत हा मेसेज गेला नव्हता. तिथनं पुढची प्रक्रिया मला माहित नाही, ते त्यांचा आणि माझा संवाद परत कधी झाला नाही. आज उत्तम जानकरांना बोलवलं आहे विमानाने, तीच गोष्ट तुमच्या बाबतीत करू शकली असती किंवा नाराजी दूर करू शकली असती विचारलं असतं, असं काही झालं नाही का? बिलकुल काही झालं नाही. सोलापूर बोलताना आता म्हणाला की माळशिरसचे जे आमदार आहेत त्यांनी 70 वर्षात काही विकास झाला नाही, तेवढा मी आहे कुठून आला. जी विकास कामं आणली त्या विकास कामाच्या रकमेतून आला असं. आता तुम्ही 11 तारखेला राजीनामा दिला, जात 14 तारीख आहे, 3 दिवस उलटून गेले, 52 पर्यंत तुमचा राजीनामा पोहोचलाच असेल, पण भाजपमधल्या एकाही नेत्याने तुम्हाला फोन करणं, मेसेज करणं किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता? कोणी नाही. सोलापूर जिल्ह्याचा बॅकड्रॉप जो 2014 पासून मी आता ॲडव्हान्स मध्ये सगळ्या गोष्टी कशा सांगू, ज्यावेळेस सुरू होईल ज्या त्या गोष्टी त्या त्या वेळेस त्या त्या गोष्टींवर बोलता येईल. फक्त एवढं सांगेन, तुम्ही अनेक जण मला प्रश्न गेले 2-3 दिवस विचारताय की पवार साहेबांवर नाराज होऊन आम्ही
राष्ट्रवादीत नाराज होऊन इकडं आलो, भारतीय जनता पार्टीत आलो, पुन्हा मागे गेलो. त्याचं मी एकच उदाहरण देईन, आमचे आजोबा पूर्वीपासून एक उदाहरण द्यायचे की सगळी जग किंवा दुनिया ही उगवत्या सूर्याला नमस्कार करते. आमच्या आजोबांनी शिकवले उगवत्या बरोबर मावळत्याला पण करायचे. शरद पवारांनी उगवत्या सूर्याने त्याचं दिवसभराचं कार्य पूर्ण केलेलं आहे, तो मावळतोय म्हणून दुसऱ्या दिवशी आपण सूर्य पाहतोय. हीच प्रतिक्रिया माझी पवार साहेबांच्या बाबतीत. मावळत्याचंही तेवढंच महत्व आहे आणि उगवत्याचंही तेवढंच महत्व आहे, आणि पवार साहेबांनी मोठं कार्य पूर्ण केलेलं आहे या राज्यासाठी. त्यामुळं त्यांच्या मावळतीच्या काळामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांनी त्यांची साथ सोडावी असं आम्हाला वाटत नाही. फडणवीसांच्या वर जिथे आपण आता बीडचं पार्सल परत पाठवतो, आताचे आपले आमदार सोलापूरचे उमेदवार आहे. तुम्ही वागणं बघितलं असेल, कार्यकर्ता हा रात्रंदिवस तुमच्यासाठी पळतो, तो काही चार पैशासाठी नाही, विचारधारेला जोडलेला असतो प्रत्येकाच्या. तुम्ही जर आमच्या तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्टेजवरून म्हणताय, दम देऊन बोलताय वरून स्टेजवरून, तुला एवढा निधी दिलाय काम करणार का तू, भाषा असते सर्वमान्य कार्यकर्ता, तो त्याचं घरदार सोडून बोलतो रात्रंदिवस. हा आमदार झाला पाहिजे, आपली झेडपी बसली पाहिजे, आपली पंचायत समिती बसली पाहिजे, आपला खासदार झाला पाहिजे, आमदार झालं पाहिजे. अडीच वर्षातल्या विकास निधीवर एवढी गुरमी बरोबर नाही आहे. आणि या माळशिरस तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, जनता असेल, त्यांच्या बाबतीत जर असं गुरमींना बोललं जात असेल, या तालुक्याने एका रात्रीत आमदार केलं आहे त्यांना, काय कधी कुणी माणसाने बघितलं सुद्धा नव्हतं, जसं जसं प्रचारायला येत होते तेव्हा पाहिले त्यांना. जर ह्या भाषेत ते बोलत असतील कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आमच्या, तर आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही का खपवून घ्यायचं, आमच्या शब्दाखातर ते कार्यकर्ते पळालेले होते, जेव्हा जर आणखी होतं आणि त्यांना निवडून आणलं होतं. तेच उमेदवार म्हणतात की आम्ही 3 लाखाच्या मताधिक्याने विजय होऊ, हा विश्वास आहे का अतिविश्वास? शुभेच्छा, जून महिन्यात आपल्याला 4 तारखेला कळेलच. विद्यमान खासदारांना पाणीदार आमदार म्हणून उपाधी दिली जाते, कितपत तथ्य आहे त्यातून? काय आणले नेमकं त्यांनी पाण्याच्या योजना शोधतोय आम्ही. देवेंद्र फडणवीस यांना तुमच्या भावना समजल्या नाहीत का पोचू दिल्या नाहीत, नक्की काय झालं? कारण एकदा तुम्ही म्हणला होता की त्यांनी आमचं पालकत्व घेतलेलं आहे, आम्ही त्यांची सोबत राजीनामा साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालं, परंतु साहेबांनी भरपूर केलेलं आहे माळशिरस तालुक्यासाठी. रणजितदादांच्या माध्यमातून खूप सहकार्य केलेलं आहे आणि ते आम्ही विसरू शकत नाही. हे 5 जण तुम्ही म्हणता की 5 जणांनी निरोपच पोहोचवलं नाही पुढपर्यंत, या 5 जणांना असा काय तुमचा त्रास आहे की त्यांनी निरोपच न पोहोचवला? शोधायला लागेल आता, त्यांनाच विचारायला लागेल. मी कसं सांगू आमचा काय त्रास आहे, आम्ही शांत माणसं आहे सगळी. या निवडणुकीच्याकडे कसं बघता आपण, कितपत आव्हान वाटते आपल्याला या सगळ्या? इलेक्शन कसंही असू द्या, इलेक्शन म्हणूनच लढायला लागेल मला. अतिहवेत पण मी जाऊन चालणार नाही, अति आत्मविश्वासाने पण जाऊन चालणार नाही. आम्ही लढणार, आमचे कार्यकर्ते असतील, मनापासून लढणार. पवार साहेबांनी उत्तर दिले ह्याच्यावर, जयंत पाटील साहेबांनी उत्तर दिले. मी एवढा मोठा व्यक्ती नाही की अख्ख्या राज्याबद्दल सांगितलं. बाळदादांनी सांगितले या विषयावरती की 8 तारखेपर्यंत ते स्वतंत्र राहतील, घरगुती विषयात सुद्धा त्यांनी यायचं नाही किंवा राजकीय विषयात सुद्धा यायचं नाही. आमचा निर्णय किंवा 8 तारखेनंतर पुन्हा मतदान झाले की त्यांनी घर वापसी करावी. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर.